छत्रपतींचा विचार म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आलेत। या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि योग्य रीतीने समन्वय साधण्यासाठी दोन्ही राज्यांच्या तीन तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। तसंच सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे आणि तोपर्यंत दोन्ही राज्य एकमेकांच्या गावांवर हक्क सांगणार नाहीत असाही निर्णय एकमतानं या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते। सबसे पहले जब तक सुप्रीम कोर्ट का इस बारे में निर्णय नहीं आता, कोई भी राज्य इसके बारे में एक दूसरे राज्य पर क्लेम या तो डिमांड जनरेट नहीं करेगा। दूसरा, दोनों राज्यों के मिलाकर दोनों ओर से तीन तीन छह मंत्री बैठेंगे और इस पर डिटेल नीचे तक परकोलेशन किस प्रकार से हो इसकी चिंता और चर्चा करेंगे। तर या बैठकीमध्ये नेमकं काय काय ठरले तेही पाहूया। कोर्ट निर्णयापर्यंत दोन्ही राज्य गावांवर दावे करणार नाहीत। सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारनं कोणाचीही बाजू घेऊ नये। महत्त्वाचा मुद्दा, दोन्ही राज्यांकडून तीन तीन मंत्र्यांची समिती नेमण्यात येणार आहे। सीमा भागातले छोटे वाद मंत्र्यांची ही समिती सोडवणार आहे। कायदा सुव्यवस्थेची आयपीएस अधिकाऱ्यावर जबाबदारी असेल। आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची स्थापना होईल। ट्विटरवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। सीमावादाला विरोधकांनी राजकीय मुद्दा बनवू नये। काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरेंना शहा यांचं आवाहन आहे।